कोणी कोणाच्या हातावर तुरी दिली त्या औरंगजेबने शिवाजी महाराजला संदेश पाठवला तुम्हाला तुरी लागते. शिवाजी महाराजने औरंगजेबच्या हातावर तुरी झाल्या का महाराष्ट्राच्या हातावर तुरी झाल्या. औरंगजेबला चांगलं वरण आवडत होती वरण आवडत होत होत म्हणून तुरी झाली शिवाजी महाराज. मला सांग गणेश की कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या. औरंगजेबने शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिल्या. तू सांग पृथ्वीराज. शिवाजी महाराजने आदिलशहाच्या हातावर तुरी दिल्या. आदिलशहाच्या बर आदिलशहाने अफजल खानच्या हातावर तुरी दिल्या. वा शिवाजी महाराजने औरंगजेबच्या हातावर तुरी दिल्या. का दिल्या कारण महाराष्ट्रात तुरी जागा नव्हत्या. वा 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 कोणी कोणाच्या हातात तुरी दिल त्या. औरंगजेबने शिवाजी महाराजच्या हातात तुरी दिल. कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल त्या. औरंगजेबने शिवाजी महाराजला संदेश पाठवला तुम्हाला तुरी लागते. शिवाजी महाराजने औरंगजेबच्या हातावर तुरी झाल्या का महाराष्ट्राच्या हातावर तुरी झाल्या म्हणून तिकडे विकायला काय ना. औरंगजेबला चांगलं वरण आवडत होती वरण आवडत होत होत म्हणून तुरी झाली शिवाजी महाराज. औरंगजेबने शिवाजी महाराजांच्या हातात तुरी झाल्या. कशासाठी दिल त्या. त्यांच्याकडे जादा झाली. बर शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या हातावर झाल्या. कशाला औरंगजेबला पांढरा तर नव्हता. नागपुरार बाजीनं दिलेर खानचे दिल त्या ना औरंगजेबनं दिलेर खानचे दिल त्या. पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान 1,00,000 सैनिक घेऊन युवराज असं शिवरायांना कळाले. मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला पाठवले. तो जास्त तुटू पडला होता सैनिकावर मग दिलेर खान त्याला खूप थक्क झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं आज तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही. मग दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला ये मुगल तुला जहागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साईडून ये ते शिवाजीची साईड सोड आमच्या साईडून ये ती म्हणे आम्ही तुमची चाकरी करत म्हणे. आणि मग ना शिवाजी महाराजांची त्याची युक्ती चाली ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग